10,000 कायमस्वरूपी रोजगार देणारे आंतरराष्ट्रीय टर्मिनल बंदर विजयदुर्ग येथे साकारणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई ते गोवा की समुद्र किनाऱ्यावर JNPT आणि मार्मा गोवा पोर्टला पर्याय ठरणारे 1,500 कोटींची गुंतवणूक असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विजयदुर्ग पोर्ट विकसित करण्यात येणार आहे. केंद्र व राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर जिल्ह्यात पिढ्यानपिढ्या शाश्वत रोजगार निर्मितीच्या माझ्या भगीरथ प्रयत्नांना यश आल्याचे प्रमोद चटार यांनी सांगितले. विजयदुर्ग बंदर हे प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक मालाची ने आण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी गिरिये, रामेश्वर, पडवणे या गावासाठी जमीन भूसंपादनासाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. JNPT मुंबई पोर्ट आणि मारमागोवा पोर्ट संयुक्तपणे हा प्रकल्प साकारणार आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या 398 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती जठार यांनी दिली आहे. आज SEU सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 398 लोकांची यादी आज आम्ही जाहीर केली. माननीय पालकमंत्री दीपकभाई आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो 4 दिवसांपूर्वी, त्यांची सही घेतली. आज ती यादी आपण या ठिकाणी जाहीर केली, तुम्हाला प्रेसला दिली, सगळ्यांना मिळेल, कलेक्टर साहेबांकडे पण गेली असेल. या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना असतील, भारतीय जनता पक्ष असतील, समाजसेवक असतील, लोकहिताची कामं करणारे अनेक मंडळींना या SEO यादीमध्ये आपण समाविष्ट करून घेतलं. या सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी साहेब, सन्माननीय केंद्रीय मंत्री आणि इतर सगळे मंत्री या संबंधातले यांची बैठक काल विधिमंडळामध्ये, विधानभवनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली. आणि या ठिकाणी असं निश्चित करण्यात आलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सोबत घेऊन या ठिकाणी एक पोर्ट विजयदुर्गला गिरिये, रामेश्वर आणि पडवणे या ठिकाणी इंटरनॅशनल सी पोर्ट एक बंदर त्या ठिकाणी उभं करावं. आज मारमागोवा पोर्ट म्हणजे गोवा पोर्टला वाढण्यासाठी जागा नाही. JNPTचं पोर्टसुद्धा पूर्ण त्या ठिकाणी ऑक्युपाय झालेलं आहे. एका नवीन बंदराची महाराष्ट्राला गरज आहे आणि ते बंदर आम्ही आग्रहाने विजयदुर्ग येथे करा हा पाठ पुराव्यामुळे विजयदुर्गला होते. या ठिकाणी एक इंटरनॅशनल सी पोर्ट होईल, टर्मिनल पोर्ट होईल, जे JNPT आणि मारमागोवा पोर्ट ट्रस्टला पर्याय म्हणून या ठिकाणी उभं राहील. आणि याच पोर्टवरून असलेल्या राजापूरमधल्या रिफायनरीचं सुद्धा त्या ठिकाणी त्याला मदत होईल. 10,000 संबंधित आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार या ठिकाणी बंदरावरती आणि 10,000 रोजगार त्या ठिकाणचे असलेल्या रिफायनरीवरती, 20,000-25,000 रोजगार माझ्या या रत्नागिरी सिंधुदुर्गात उभे राहतील. इंग्रजांनी मुंबई वसवली, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी आणि फडणवीस सरकार दुसरी मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी बसवते. पोरामाळांचं कल्याण व्हायला पाहिजे. या ठिकाणी होणाऱ्या रिफायनरी आणि पोर्टमध्ये स्मार्ट सिटीचं नियोजन असावं. त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या आजारी माणसाला एक अद्ययावत हॉस्पिटल 0 पैशावरती, रत्नागिरी सिंधुदुर्गातला कुठलाही माणूस आजारी पडल्यानंतर बाहेर जाता कामा नये तो या हॉस्पिटलमध्ये त्याला ऑपरेट करण्यात यावं, यासाठी अद्ययावत व्यवस्था, 0 पैशावरती त्याला सुविधा मिळावी. माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या मुलाबाळांना, मुलींना रोजगार या ठिकाणी मिळावा, त्याच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशा अनेक विषय त्या ठिकाणी मी मांडले आहेत. एक पब्लिक अमेनिटीजमध्ये वाढ होणारा हा प्रकल्प आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या आनंदवाडी प्रकल्पालाही गती मिळाली असून आनंदवाडी प्रकल्पाचा समावेश सागरमाला योजनेत करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या पावसाळ्यानंतर आनंदवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांना दिल्याचे प्रमोद जठार म्हणाले. आनंदवाडी प्रकल्पाला सुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिले, सागरमाला मधून पैसे दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कमी पडले तर पैसे देतील, स्वतः महाराष्ट्र राज्यातना देतील, परंतु पावसाळ्यानंतर माननीय महादेवजी जानकर मंत्री महोदय यांना निर्देश दिले आहेत की पावसाळ्यानंतर त्याचं भूमिपूजन करा आणि त्या कामाला सुद्धा सुरुवात करा.